गेली 10 वर्ष अविरत सुरू असणारे संकुल ढगेच कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांच्या भौतिक क्षमतेनुसार बेसिक इंग्रजी ग्रामर लेवल 1 आणि लेवल 2 हे क्लासेसचे वैशिष्ट्य. स्पोकन इंग्लिशचे उत्तम मार्गदर्शन. पहिली ते दहावी इंग्रजी सोबतच सायन्स व मॅथमॅटिक्सची बेसिक ते हायस्कूल संपूर्ण तयारी. वीकली टेस्ट, मंथली टेस्ट आणि क्वार्टरली एक्झाम्स. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने उत्कृष्ट तयारी. विद्यार्थी शंकासत्र, तज्ज्ञांचे मार्गदर्शन. आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. अंबानगरीच्या वैभवात भर टाकणारा यशस्वी परंपरा असलेला क्लास. आजच भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करा. ढगेच कोचिंग क्लासेस माळीनगर LIC ऑफिस शेजारी अनिकेत मंगल कार्यालय समोर अंबेजोगाई. मोबाईल नंबर 8275486643. नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. कुठलाही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेताना माणसाच्या अंगात मनाचा मोठेपणा आणि सामाजिक दायित्वाची भावना असणं महत्त्वाचं असतं. कोरोनासारख्या जागतिक महामारीत लसीकरण रामबाण उपाय ठरल्यानंतर अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या. त्यावर मात करताना शहरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या कल्याण काळे यांनी कोलेश्वर माध्यमिक शाळेत लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नाही म्हटलं तरी 11,000 नागरिकांना प्रत्यक्ष संवाद करून लसीकरण करून घेतले. त्यांच्या भूमिकेचं सर्वत्र स्वागत होत आहे. तसेच ते रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे सचिव पण आहेत. डॉक्टर फराज काजी यांनी यावेळी उत्तम सहकार्य कल्याण काळे यांचे लाभले असल्याचे बोलताना सांगितले. मी डॉक्टर काजी फराज, मेडिकल ऑफिसर, UPSC खडगपूर, अंबाजोगाई. जसं की आपल्याला माहिती आहे, कोविड लसीकरण चालू आहे. UPSC खडगपुरावर गर्दी खूप होत होती, ह्याच्यामुळे आम्ही कल्याणराव काळे, अंबाजोगाई रोटरी क्लब यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला खोलेश्वर शाळेला बोलून आम्हाला या ठिकाणी हे अरेंज करून दिलं, हे सेंटर. त्याच्यामुळं त्यांचं ह्या सगळ्या लसीकरणात त्यांचा खूप सहभाग होता. त्यांनी खूप सहकार्य केलं, आम्हाला मदत केली. आणि आज जे 11,000 आज टप्पा पार झाला आहे ते रोटरी क्लबच्या वतीने, रोटरी क्लबने आम्हाला खूप मदत केली. ह्याच्यात त्यांच्या सहकार्याने इथपर्यंत आम्ही आलो. खोलेश्वर माध्यमिक शाळा आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण केंद्र सुरू झालेले आहे, ज्यासाठी रोटरीचे क्लबचे अध्यक्ष डॉक्टर निशिकांत पाचेगावकर आणि शाळेचे संस्था पदाधिकारी बिपिनदादा क्षीरसागर यांनी प्रयत्न करून केंद्र चालू केले. कल्याण काळे शहरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. लसीकरणाला सहकार्य व जनजागृती करण्याचं कार्य रोटरीने केले आहे. तसेच कल्याण काळे यांचे हे कार्य उत्तम असल्याचे खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निवृत्ती दराडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. नमस्कार, मी निवृत्ती माधुराव दराडे, खोलेश्वर माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक. आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये COVID-19 जे रुग्णसंख्या वाढली त्याच्यानंतर सरकारने आपल्याला लसीकरण केंद्र अंबाजोगाईत सुरू केले. पूर्वी आपल्या खडगपुऱ्याच्या बाजूला जी सरकारी आहे दवाखाना, तिथं लसीकरण होतं. उन्हाळा असल्यामुळं रांगेत लोकांना उभा राहणे ही अडचण व्हायली, म्हणून ते कल्याणराव काळे रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई हे आमच्या स्थानिक कार्यवाह बिपिनदादा क्षीरसागर यांच्याशी भेटले आणि त्यांनी आम्हाला आदेश दिला की आपल्याला लसीकरणासाठी आपली शाळा उपलब्ध करून द्यायची. म्हणून आम्ही एका क्षणाचा विचार न करता शाळा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कल्याण काळे शहरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. व्यापारी क्षेत्रात त्यांचे रिलायन्स सारख्या कंपनीसोबत अनेक एजन्सीचे काम चालते. सामाजिक कार्याची त्यांना लहानपणापासून आवड आहे. शांत आणि मनमिळावी स्वभाव पण संघटन युवकांचं करून चांगल्या कामात सहकार्य करण्याची भावना त्यांच्या अंगी निश्चित असते. कुठलाही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर कधीच नसतो. कोरोना संकट चालू झाल्यानंतर रोटरी क्लब तथा व्यक्तिशः अनेक सामाजिक कार्यात त्यांचा हातभार मोठा राहिला आहे. त्यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बालासाहेब लोमटे यांचेही सहकार्य मोठे लाभले आहे. यावेळी अधिक माहिती कल्याण काळे यांनी दिली आहे. आम्ही रोटरी क्लब यावर्षी समाजासाठी फार चांगले उपक्रम राबवत होतो. कोविडच्या काळामध्ये पॅन्डेमिकमध्ये ज्यावेळेस कोणी लोक बाहेर येत नव्हते त्या काळामध्ये अँटीजेन टेस्ट आणि त्याच्यानंतर आत्ता लसीकरणासाठी लसीकरण पहिल्यांदा नागरी रुग्णालयामध्ये होत होतं. तिथं लोकांची फार परेशानी होत होती
एकदा बघितलं की लोकांना उभं राहायला जागा नाही काही नाही, मग आम्ही लोमटे सरांशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना सांगितलं की आपण एक दुसरीकडे लसीकरण घेऊ, त्यांनी कोऑपरेट केला आणि इथं खोलेश्वर माध्यमिकमध्ये आपण लसीकरण बिपिन दादांच्या सहकार्याने आणि खोलेश्वर शाळेच्या संस्थेच्या सहकार्याने आपण इथं लसीकरण सुरू करण्यात आले. इथं लोकांना सिनियर सिटीजनना लोकांना राहण्यासाठी उभं राहण्यासाठी किंवा पावसापाण्याची जी काही लागेल पाण्याची व्यवस्था आपण रोटरी क्लबतर्फे केली. मी इथं प्रत्यक्षात हजर असतो 24 म्हणजे ज्यावेळेस काही लोकांना काही मदत लागते त्या काळामध्ये मी माझं इथं योगदान बरंचसं केलेलं आहे. मी सकाळी येऊन इथं संध्याकाळी ज्यांना लोकांना सिनियर सिटीजन ज्यांचे मोबाईल नंबर नाही आहेत, कुणाला त्याचं अपडेशन नाही, आधार कार्ड नाही आहे, कुणाला काय लागत असेल, इथं अजित सोनवणे इथल्या रवीना सिस्टर मॅडम किंवा इथला स्टाफ जो आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं मी माझ्या रोटरीच्या माध्यमातून किंवा माझ्या वैयक्तिक माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं याबद्दल सगळ्या टीमचं मी पहिल्यांदा धन्यवाद करतो. आणि रोटरीच्या टीमने बरंचसं सहकार्य करून इथल्या लसीकरण 11,000 टप्पा पार केला. ही अभिमानाची गोष्ट आहे की रोटरीचा एखादा प्रोजेक्ट हातात घेतल्यानंतर ती लास्टपर्यंत रोटरी त्याच्यात राहते हे अभिमानाने सांगू शकतो. सेक्रेटरी म्हणून मी ह्याचं असं म्हणत नाही, पण रोटरीचं जे पाठबळ आहे आणि मी रोटरीचं काम हमेशा करणार आहे, ह्याच्यापुढे समाजासाठी जेवढं काही मला करता येईल तेवढं मी योगदान करणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी विविध लसी जेव्हा पुढे आल्या तेव्हा अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या. कल्याण काळेंनी सर्वसामान्य जनता, गोरगरीब, मित्रपरिवार ते ज्या वसाहतीमध्ये राहतात त्या भागात लोकांच्यामध्ये संवाद साधत लसीकरणाबाबत जनजागृती केली. अक्षरशः घरोघरी जाऊन त्यांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी संवाद साधला असल्याचे येथील लसीकरण करणाऱ्या स्टाफ नर्स रवीना चव्हाण यांनीही यावेळी बोलताना सांगितले. नमस्कार, मी रवीना चव्हाण, स्टाफ नर्स यांनी अंबेजोगाई या ठिकाणी कार्यरत आहे. तरी आम्ही आधी वॅक्सिनेशन सर्व काही UPSC खडकपुरा या ठिकाणी करत होतो, पण आमची बिल्डिंग आणि त्या ठिकाणची जागा थोडीशी अपुरी होती त्यामुळे वॅक्सिनेशन सेंटरवरती फार गर्दी होत होती. तरी आम्ही रोटरी क्लबचे जे सचिव आहेत काळे सर त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले की आम्ही खोलेश्वर विद्यालय या ठिकाणी लसीकरण ठेवावे म्हणून. मग त्यांच्या मार्गदर्शनानंतर आम्ही या ठिकाणी लसीकरण ठेवले. तरी लसीकरणाचा आज आमचा 11,000 टप्पा पूर्ण झालेला आहे आणि त्याचं सर्व श्रेय आम्ही काळे सरांनाच देतो, कारण त्यांच्या प्रोत्साहाने सगळे नागरिक जागृत झाले आणि लसीकरणासाठी प्रोत्साहित झाले. गेल्या 2-3 महिन्यापासून लसीकरण केंद्रावर जातीने उपस्थित राहून नागरिकांना प्रोत्साहित केले. कमीत कमी नाही म्हटलं तरी त्यांच्या संपर्कातून 11,000 नागरिकांना लसीकरण करून देण्यात त्यांना आनंद मिळाला. विशेषतः केंद्रावर आधार कार्डाची नोंदणी असेल किंवा इतर अडचणी असेल स्वतः जातीने लक्ष घालून काम करत आहेत. खरं म्हणजे या सामाजिक कार्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही किंवा शासनाकडून त्यांना पगार देखील नाही, तरी देखील त्यांनी अतिशय चांगलं कार्य केलं आहे व आम्हाला सर्वांना चांगले सहकार्य करत असल्याचे डाटा एंट्री करणारे महेश गंगणे यांनीही यावेळी बोलताना सांगितले. माझं नाव महेश बालासाहेब गंगणे. ज्या दिवसापासून लसीकरण सुरू झालं त्या दिवसापासून आदरणीय कल्याण काळे सर यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य या लसीकरणाला मिळालं. पूर्ण अंबाजोगाई शहरातल्या एक जनजागृती करण्याचं काम त्यांच्यामार्फत इथं अंबाजोगाई शहरामध्ये झालेलं आहे आणि त्यांनी लसीकरण करून घेतलेलं आहे घरोघरी जनजागृती करून. इथं लसीकरण करताना वेगवेगळे प्रॉब्लेम येत असतात, त्यात कम्प्युटर सिस्टीम असणे, पाणी पुरवठा करणे किंवा नाश्त्याची सोय करणे या सगळ्याचं सुद्धा सहकार्य, लाईट फिटिंगचा असो, फॅन बंद असताना त्यांनी फॅनसुद्धा दुरुस्त करून स्वखर्चानं दिले, एवढं मोठं सहकार्य आदरणीय कल्याण काळे सरांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे स्वतःचे व्यवहार बाजूला ठेवून अगदी शासकीय नोकरदाराप्रमाणे लसीकरण केंद्रावर त्यांनी केलेल्या कार्याची शहरात सर्वत्र कौतुकाची नोंद नागरिक घेत आहेत. वास्तविक पाहता आजकाल मोफत योगदान द्यायला कोणीच तयार होत नाही, पण अगदी लोकांना पकडून त्यांनी लसीकरणाची जनजागृती केली. ज्येष्ठ नागरिक असेल किंवा कमी वयोगटातील युवा तरुण असतील या सर्वांचं लसीकरण करून घेण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. नागरिकांना व्यवस्थित मार्गदर्शन त्याचबरोबर गर्दी न करता व्यवस्थित रांगेत चांगल्या पद्धतीने लसीकरण करून घेण्याचे कार्य कल्याण काळे यांनी केल्याचे शिक्षक विलास ठाकूर यांनीही यावेळी बोलताना सांगितले. नमस्कार, मी विलास प्रभाव ठाकूर. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये श्री कल्याण काळे यांनी जो लसीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे रोटरी क्लबच्या वतीनं ही मोहीम इथं करत आहेत. यासाठी
महत्त्वाचं म्हणजे या जवळच्या परिसरात गणेशनगर कुत्तरवीर ह्या सर्व जवळपासच्या भागातले जी महिला मंडळी तरुण वयस्कर आजी आजोबा यांच्या लस घेण्यासाठी सोयीचं झालेलं आहे आणि श्री कल्याण कार्यामुळं ही इथल्या जवळपासच्या परिसरातील सर्व व्यक्तींना सहजरित्या त्यांनी त्यांचं मार्गदर्शन किंवा जवळपासच्या त्यांचा जो परिचय आहे या परिचयातील सर्व लोकांना इथल्या जवळच्या भागात लसीकरण उपलब्ध करून देण्याचं हे मोठं कार्य श्री कल्याण काळे यांनी केलं आहे. प्रत्येकाने जीवन जगताना अशा प्रकारे सामाजिक कार्यात जर सहभाग घेतला तर खरा आनंद मिळतो. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की केवळ लोकांच्या मनात कुठलीही शंका राहू नये आणि या महामारीवर लसीकरण हाच उपाय असल्याने मी हे व्रत हाती धरून काम केले ज्यातून मला आनंद मिळतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. डॉक्टर निशिकांत पाचेगावकर असेच देहवेडे सामाजिक कार्यकर्ते असून बिपिनदादा क्षीरसागर यांनीसुद्धा रोज लसीकरणाची माहिती व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना दिली. अशा माणसांची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे हे मात्र नक्कीच. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई.